साडे तेवढ्याच निरीक्षण आपल्याला नोंदवायचंय. असं किती ठिकाणी करायचं? एक एकरच्या प्लॉट मध्ये 5 ठिकाणी करायचं. किती दिवसाला करायचं? आठवड्याला करायचं. आठवड्याला आल्यानंतर आणि कधी करायचं आहे? सकाळी 8 आत आपल्याला करायचंय. सकाळी 8 आत जेव्हा तुम्ही निरीक्षण घेता त्याच वेळेस तुम्हाला सापडणार आहे. कारण तुम्हाला 8 जर धुई जर पाहिला 10 गेले तर आवारात काय तुम्हाला धुई दिसणार नाही आणि आपला कार्यक्रम मात्र झाला राहणार आतमध्ये. त्याच्यामुळे ती एक महत्वाची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. याच्यामध्ये दोन्ही मधले आपण निरीक्षण घेतले, हे मधले झाडं पाहिले, त्याचा फुलकिडा पाहिला, त्याचा करपा पाहिला, त्याच्या थोडंसं पोंगा एखाद्या झाडाचं हे करून पाहिलं, सहज हातात येतं का ते पाहिलंय. आता याच्यामध्ये याचं कांद्याला मुली चांगली, याची फुगवण 100% होणारी. याची मुली जर आपल्याला त्या ठिकाणी 50-100% जास्त जर मुली असेल, रोपाची किमान 50 मुली पाहिजे. आणि कांद्याच्या झाडाला म्हणजे कांद्याच्या रोप जे लागवड केलेली पुनर्लागण त्याला कमीत कमी 70-80 मुली पाहिजे. मुली जेवढी तेवढी घेर जास्त आहे, जेवढे पानं जास्त तेवढे घेर जास्त आहे. पानाची लांबी आता याच्यामध्ये नाळ लांबलेला नाही पाहिजे. जास्तीत जास्त नाळ जर जास्त लांबला तर बऱ्याच वेळेला त्याचा पण परिणाम काय होतो की तो कांदा पोसत नाही. त्याच्यासाठी पण काय जी काळजी घ्यायची ती पुढच्या याच्यामध्ये आपण ते क्लिअर करणारच आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या ज्या कीड रोग ओळखायच्या, हे सर्वात महत्वाचं शेतीशाळेचं एम आहे. याच्यात जर तुम्हाला कीड रोग 100% ओळखता आली तर तुम्हाला काहीही करण्याची गरज म्हणजे जे काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे त्या तुम्हाला सहज घेता येणार आहे. म्हणून ही कीड रोग तुम्हाला तिथे ओळखता आला पाहिजे. दोन काठ्या आपल्या वावरामध्ये जर घेऊन गेले आणि जर तुम्ही असे निरीक्षण नोंदवले तर 100% आपल्याला तिथं काहीतरी आपल्या तिथे हाती लागेल. आणि तुम्हाला एक सांगतो की पाच पार वाकडी व्हायचं वाट पाहू नका. तुमचा 25 दिवस, तुमचा 45 दिवस, तुमचा 65-70 दिवस तुमच्या स्प्रेईंगच्या शेवटी असलेच पाहिजे. कांदा का पीक व्हायचं आहे, कांदा मार्केटला घालायचा आहे आपल्याला, कांदा काय घरी साठवायचा नाही, खायचं पीक जरी असलं तरी त्याचे 2 पैसे झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपले कमीत कमी आपल्या भागामध्ये तरी पाणी जास्त असतं, पाणी शक्यतो आपच्या कंडिशनने पाणी द्या. आणि 3 स्प्रे आपले हे 3 स्प्रेचं जे शेड्यूल आहे ते 3 स्प्रेचं शेड्यूल त्या ठिकाणी आपलं 100% त्या ठिकाणी ठेवा. अशा पद्धतीचं जर आपलं प्लॅनिंग असेल. आता याच्यामध्ये फक्त मागाशी जे सांगितलं की ड्रेंचिंग आपल्याला जे करायचं आहे ते ड्रेंचिंग आत्ता सध्या ज्याचे 1 महिन्याचे प्लॉट आहे त्यांनी कमीत कमी ते ड्रेंचिंग त्या ठिकाणी करून घ्या. त्याच्यामध्ये कायब्रोटॉप वापरा किंवा 22-3 वापरा, वेंकोझेम वापरा, कोणता वापरला तरी चालेल. तर त्याचं ड्रेंचिंग मात्र आता अर्जंट, मग ड्रेंचिंग म्हणजे पाण्यातून देणे. आणि पाण्यातून द्यायचं कसं ते पण सांगतो की पाण्यातून देताना 2-3 पद्धतीने पाणी दिलं जातं. म्हणजे आता हे शेतकऱ्यांनी सांगितलेली उपाययोजना आहे. 1 5 लिटरचा 10 लिटरचा 15 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याला कोक लावायचा आणि त्याच्या जिथून पाणी भरतोय त्याच्या त्या बांधाला तिथं पुढे ठेवून द्यायचं. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे की 20 लिटरची बादली घ्यायची. 20 लिटरच्या बादलीमध्ये सर्वसाधारण 200 लिटरचा द्रावण बंदोबस्त करायचं. 20 लिटरची बादली घ्यायची. पाणी दिलेलं असेल किंवा नसेल दिलेलं तर पाणी जेव्हा द्यायचं त्यावेळेस 20 लिटरच्या बादलीमध्ये आपल्याला सर्वसाधारण एका वाफेमध्ये 4-5 त्या ठिकाणी मग आपल्याला वाटायचे. नंतर ते आपण त्या ठिकाणी खाली मिक्स करणार आहे. अशा पद्धतीने बदल ज्याचा 1 महिन्याच्या आतलाही कांदा ज्याला ड्रेंचिंग करायचं आहे त्यांनी सुडोमोनास आणि त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा वाप म्हणजे ट्रायकोडर्मा जर आत्ता वापरला तर नंतरचा करपा आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येणार आहे. आणि ज्याचं 1 महिन्याच्या पुढं क्रॉस झालंय त्यांनी मात्र रासायनिकमध्ये जे काही कॅब्रोटॉप 2-3 औषधं सांगितले ते वापरायला त्या ठिकाणी हरकत नाही. अशा पद्धतीचं प्लॅनिंग जर आपल्याकडे असेल तर आपल्याला पुढची धुईन पांढरी सड आपल्याला थांबवता येणार आहे. कारण ह्या वर्षी पांढऱ्या सडीनी पूर्ण कार्यक्रम झाला आहे. बऱ्यापैकी लोकांचं पांढऱ्या सडीच्या तक्रारी, पीआय रोगाच्या तक्रारी त्या ठिकाणी येऊन राहिल्या. ते शेड्यूल आपण ते टाकूच. पुढच्या वर्गाला मॅडम ज्यावेळेस ठरवतील किंवा तुमची मागणी असेल तर मॅडम ठरवतील, साहेब 100% येतील. साहेबसुद्धा म्हणजे ते आज ते त्यांची आयुक्तालयांची मीटिंग चालू आहे किंवा मोबाईलवरती मीटिंग पण अटेंड करून राहिले नाही, हे पण चालू आहे. जाधव साहेब पण येतील. तर तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वर्गाला या, एवढंच एक आवाहन या ठिकाणी करतो. आणि अजून जरी काही शंका असेल तर फोन नंबर दिलेला आहे, ते ग्रुपमध्ये मी सहभागी करून घेतो तुम्हाला. त्याच्यावर तुम्हाला ते सगळे शेड्यूल वगैरे मी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.